मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत आणि यावरून आता विरोधकांनी सडकून टीका केलेली आहे. सरकारची योजना ही कुठल्याही पक्षाची किंवा व्यक्तीची जाहिरात करण्याची जागा नव्हे आणि त्यामुळे सरकारनं हे अर्ज त्वरित बदलावे अशी मागणी नितीन राऊत आणि सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर मोठी बातमी येते ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. अर्जावरील फोटोंवरून आता टीका होऊ लागली. लाडकी बहीणच्या अर्जावर सत्तेतील भावांचे फोटो आहेत आणि त्यालाच आता विरोध होऊ लागलाय. तर लाडकी बहीणच्या अर्जावरील नेत्यांच्या फोटोवरून आता विरोधी नेत्यांनी देखील सरकारवर जोरदार हल्ला बोल केलेला आहे. काय म्हटलंय पाहूयात. अहो, यांनी कोविडमध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही, त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील, पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झाला आहे. कारण का तीन पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार, कधी डबल इंजिनचं सरकार, नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही. आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत आहे हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये, महायुतीच ना, त्या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतं. एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, पण 1500 रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे. 1500 रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे. अहो, यांनी कोविडमध्ये स्वतःचे फोटो सोडले. बहिणींसाठी तुम्ही आणलेली आहे हे ठीक आहे की बरेच दिवसानंतर, बरेच वर्षानंतर तुम्हाला आपल्या बहिणीची आठवण या ठिकाणी झाली, बहिणींची सुरक्षा कशी व्हायला पाहिजे हा विचार आपण केला, त्यासाठी आपले फोटो सुद्धा तुम्ही अर्जावर लावता. जेव्हा सरकारी अर्ज आपण या ठिकाणी करतो, सरकारी अर्जावर कुणाचेही फोटो नसतात. निवडणूक डोळ्यासमोर घेऊन मतांची गोळाबेरीज करण्यासाठी हा केविलवाणा खटाटोप या राज्य सरकारचा चालला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.